भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत पूरग्रस्त भागाचा दौरा केला. विठ्ठलनगर, मुद्रे, कोतवाल नगर, म्हाडा कॉलनी, शनी मंदिर, आमराई परिसर, दहिवली, इंदिरानगर, संजय नगर परिसराची पाहणी करून पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. पूरग्रस्तांच्या पाठीमागे नगरपालिकेने उभे राहिले पाहिजे अशी प्रतिक्रिया वाघ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. प्रतिनिधी प्रसाद अटक, एमएस टाइम्स मराठी, कर्जत, रायगड. आपण बघितलं आज रायगडच्या रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामध्ये आज मी आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे इथले अध्यक्ष सुनील गोपटे आणि सगळी टीम यांच्यासह आम्ही पूरग्रस्त ठिकाणाची माहिती घेतो आहे. अतिशय वाईट आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या अशी परिस्थिती संपूर्ण तालुक्यात झाली आहे. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आपला संसार वाहून जाताना बघण्याचं दुर्भाग्य त्या लोकांच्या हातात आलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं की हे इंदिरानगर असेल, मगाशी मी शनी मंदिरच्या इथंही होते, होतं नव्हतं ते सगळं गेलेलं आहे, काही शिल्लक नाही आहे. आणि त्यामुळे इथं नगरपालिकेच्या माध्यमातून कम्युनिटी किचन चालू करावं आणि किमान जे जीव आहेत त्यांना जगवण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी त्यांना अन्न देण्याची फार गरज आहे. आपण जसं कोरोनामध्ये ज्या पद्धतीचे कम्युनिटी किचन्स उभारले होते, लोक आयदी नाही आहेत, कष्टाळू लोक आहेत आणि स्वाभिमानी लोक आहेत, पण किमान 8 दिवस तरी त्यांच्यासोबत नगरपालिकेने त्यांचं दायित्व घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीकडनं ही आमची मागणी असणार आहे. आमचे उपनगराध्यक्ष तिकडे आहेत, त्यांनाही आम्ही हे सांगितलं आहे. मी सीओंशी बोललेली आहे, तहसीलदारांशी बोलली आहे, मी पालकमंत्र्यांशीसुद्धा बोलणार आहे. आणि त्यामुळे इथल्या लोकांना आता जी गरज आहे खरी ती तिथे द्यावी. पूरग्रस्त दाखले तात्काळ देण्यात यावे. बऱ्याच ठिकाणी मी गेले, लोकांचे मुलांचे महत्त्वाची कागदपत्रं, शाळेचे सर्टिफिकेट्स, डिग्र्या या सगळ्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना त्याच्यासाठी त्रास होणार आहे. आणि पंचनामे कसले करायचे, पंचनामे न करता सरसकट मदत ही प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी जाहीर करायला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ही आमची मागणीसुद्धा आहे.